नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. महत्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत, मात्र त्याआधी एक मोठी बातमी. बनावट आदेश काढून सरकारी वकिलाची नेमणूक झाल्याच्या आरोपासंदर्भातली बातमी आहे. तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांचं पत्र TV9 हाती लागलंय. तोंडी आदेशानुसार शेखर जगतापांची परमबीर सिंग खंडणी प्रकरणामध्ये सरकारी वकील म्हणून नेमणूक करण्यात आली. दिलीप वळसे पाटलांनी मुख्य सचिवांना हे पत्र लिहिलं होतं. माझ्या आदेशानुसार किशोर भालेराव यांनी शेखर जगतापांची नियुक्ती केल्याचा पत्रामध्ये उल्लेख आहे. तर नेमकं हे प्रकरण काय आहे, तर गृह विभागाचे माजी उपसचिव किशोर भालेराव आणि वकील शेखर जगतापांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. बनावट आदेश काढून शेखर जगतापांना परमबीर सिंग खंडणी प्रकरणामध्ये सरकारी वकील म्हणून नेमल्याचा आरोप आहे. किशोर भालेराव यांच्याशी संगनमत करून जगतापांनी बनावट आदेश मिळवल्याचा आरोप आहे. शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. भालेराव यांच्या निलंबनानंतर दिलीप वळसे पाटलांनी मुख्य सचिवांना पत्र दिलं होतं. माझ्या तोंडी आदेशानुसार भालेरावांकडून जगतापांची सरकारी वकील म्हणून नेमणूक, असं वळसे पाटलांनी म्हटलं. दिलीप वळसे पाटलांचं पत्र TV9 मराठीच्या हाती लागलंय. कृष्णा सोनरवाडकर आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील. कृष्णा, उर्षेला आपण पाहतोय की माजी IPS अधिकारी परमबीर सिंग यांच्याशी संबंधित असणारे जे 3 खंडणीची प्रकरणं होती त्याच्यामध्ये शेखर जगताप हे सरकारी वकील म्हणून काम करत होते, मात्र आता त्यांच्यावरती फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गृह विभागाचे तत्कालीन निलंबित उपसचिव किशोर भालेराव यांच्याशी संगनमत करून त्यांनी बनावट आदेश मिळवल्याचा आरोप होता आणि कोलाबा पोलिसांकडून सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. किशोर भालेराव यांनी कोर्टामध्ये अटकपूर्व जामिनासाठी जो अर्ज केलेला आहे त्याच्यामध्ये एक प्रत त्यांनी पत्राची जोडलेली आहे. जे दिलीप वळसे पाटील यांनी लिहिलेलं 31 जानेवारी 2024 पत्र आहे. मुख्य सचिवांनी त्यांनी हे पत्र लिहिलेलं होतं आणि त्यामध्ये दिलीप वळसे पाटील हे सांगतायत की किशोर भालेराव यांनी माझ्या तोंडी आदेशानुसार शेखर जगताप यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती केलेली होती आणि त्यामुळे त्यांची जी काही निलंबनाची कारवाई आहे ती रद्द करण्यात यावी अशी विनंती त्यांनी मुख्य सचिवांना केलेली आहे. म्हणजे एक प्रकारे दिलीप वळसे पाटील हे शासनाला सांगण्याचा प्रयत्न करतात की किशोर भालेराव यांनी माझ्या आदेशाचं पालन केलेलं आहे त्यामुळे त्यांचं निलंबन रद्द करावं. हे प्रत जी आहे ती अटकपूर्व जामिनासाठी जी याचिका करण्यात आलेली आहे त्यामध्ये किशोर जगता भालेराव यांनी जोडलेली आहे आणि कोर्टामध्ये याच्यावरती सुनावणी सुद्धा प्रलंबित आहे. दुसरीकडे शेखर जगताप यांनी सुद्धा कोर्टामध्ये अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलेला आहे. त्याच्यामध्ये सुद्धा शासनानं जो काही GR काढलेला होता त्यांची जी काही प्रलंबित फी आहे या 3 गुन्ह्यांमधली ती त्यांना देण्यासाठी जो काही GR निघालेला होता त्याच्या सुद्धा आदेशाची प्रत त्यांनी स्वतःकडे ठेवलेली आहे. त्यामुळं पोलिसांनी हा गुन्हा दाखल केल्यानंतर सरकारनं हा निर्णय कशा पद्धतीने घेतला किंवा येत्या काळामध्ये या सगळ्या प्रकरणामध्ये काय काय होतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र दुसरीकडे आता या प्रकरणामध्ये एक वेगळ्या प्रकारचा ट्विस्ट आलेला आहे ज्यामध्ये दिलीप वळसे पाटील स्वतःच सांगतायत किशोर भालेराव यांनी माझ्या आदेशाचं पालन केलेलं आहे त्यामुळे त्यांच्यावरची निलंबनाची कारवाई रद्द करा. नक्कीच, धन्यवाद कृष्णा दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.